नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेत राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. आज थोडा गळा खराब आहे माझा, तर आज आपण बनवणार आहोत शेवयाची खीर. तर त्याच्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे. मी एक वाटी शेवया घेतल्या आहेत, बारीक शेवया घ्या. 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे, 10-12 काजू घेतलेले आहे, 10-12 बदाम घेतलेले आहे, 1 वाटी साखर घेतली आहे आणि मी 4-5 वेलची जरा कुटून घेतलेली आहे. तर चला मग सुरुवात करूया. आपली कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये आपण घालू आहे 2 चमचे घी. गॅस मिडियम फ्लेमवर ठेवले आहे. घी आपलं थोडं तापलं, त्याच्यामध्ये आपण पहिला काजू आणि बदाम आपण थोडासा असं सोनेरी रंग येईपर्यंत आपण याला भाजून घेतले आहे. गॅस आपल्याला मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे. हे बघा, थोडंसं आपल्याला सोनेरी रंग आलेला आहे. आपण आता हे काजू आणि बदाम काढून घेऊया. काजू बदाम भाजलेल्या घीमध्येच आपण आता शेवाळ्या भाजायचे आहे. गॅस आपल्याला मंद आचेवरती ठेवायचा आहे. शेवाळ्या थोड्याशा अशा तोडून घ्यायच्या आहेत आपल्याला, अख्ख्या अख्ख्या नाही टाकायच्या. व्यवस्थित अशा बारीक होतात आणि मग खिरीमध्ये ते अशा मिक्स होतात. आपल्याला शेवाळ्या मंद आचेवरतीच भाजायच्या आहेत. यांना पूर्ण आपण असं सोनेरी होऊ देऊया. हे बघा, त्याला हलवत राहायचंय सारखं. शेवाळ्या लागायचे तिथेचे बारीक शेवाळ्या. बघा, छान असा सोनेरी रंग आलेला आहे शेवाळ्यांना. आता याच्यामध्ये आपण घालूया दूध. हे मी 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे. एक चिव होईपर्यंत याला आपल्याला शिजवायचंय. गॅस आपल्याला मिडियम वरती ठेवायचंय. मध्ये मध्ये आपल्याला असं हलवत राहायचं आहे. हे बघा, छान अशी उकडी आलेली आहे. जवळजवळ 5 मिनिटांनी व्यवस्थित अशी उकडी आलेली आहे खिरीला. आता याच्यात आपण घालूया वेलची आणि काजू बदाम. तुम्ही याच्यात किशमिश वगैरेही घालू शकतात, माझ्याकडे नाही होते म्हणून मी नाही घातले. आता आपण याच्यात घालूया साखर. साखर तुमच्या चवीनुसार घाला, तुम्ही किती गोड खाता असं त्या हिशोबाने. हे बघा, छान अशी आपल्या शेवाई आणि दूध एक जीव झालेलं आहे. मी या 10-12 पाकड्या केसरच्या दुधामध्ये टाकून ठेवलेल्या आहेत, ते आपण त्या घालूया आता. हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाहीतर नसेल तरी चालेल. बघा, तर आपली खीर अशी छान अशी तयार झालेली आहे. शेवाईची खीर जास्त पसंत केली जाते आणि आमच्या घरात तर शेवाळीची खीर सगळ्यांना खूपच आवडते. हे बघा, छान अशी आपली झालेली आहे शेवाळीची खीर. आपण आता थोडं याला गार्निश करून घेऊया. बदाम आणि मी थोडं केसर घेतलेलं आहे, त्याच्याने आपण गार्निश करून घेऊया. बघा ना मंडळी, तयार झालेली आहे आपली खीर झटकीफट. ही खिरीला बनवायला वेळ लागत नाही, 10 मिनिटात जवळजवळ ही रेसिपी तयार होते. तर तुम्हीही बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर तुम्हाला ही खिरीची रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.